नाशिक महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा उद्योग सत्तारूढ भाजपाने केला, त्यामुळे महापालिकेत प्रचंड गदारोळ माजला। या गदारोळामुळे महापौर रंजना भानसी यांनी महासभाच गुंडाळली। महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला। महापौर रंजना भानसी यांनी विषय पत्रिकेबरोबरच जादा विषय दाखल करून घेण्याच्या सूचना नगर सचिवांना केल्या। त्यातच मूळ विषय पत्रिकेत 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजुरीचा विषय होता। त्यावेळी परिवहन समितीचा विषय सर्वानुमते मंजूर असल्याचं रोलिंग त्यांनी दिलं होतं। त्यामुळे या विषयाला अपक्ष गटनेते गुरमित बग्गा आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी विरोध केला, परंतु त्या विरोधाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेले गजानन शेलार आणि बग्गा यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली आणि पत्राची दखल घेण्याची मागणी केली। मात्र महापौर ऐकत नसल्यामुळे गोंधळ सुरू झाला आणि महापौरांनी त्या गोंधळात सभा तहकुबीचे आदेश दिले। गोंधळ महासभा तहकूब झाल्यावर शिवसेना नगरसेवकांनी घोषणाबाजी केली। याचवेळी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी गजानन शेलारवर गंभीर आरोप केल्याने प्रकरण चिघळले। शेलारांनी संगनमताने महासभा तहकूब केली असा आरोप शेलारांवर करण्यात आल्यावर शेलार आणि हेमलता पाटील यांच्यात चांगली चुंपली। या गोंधळानंतर गजानन शेलार यांनी मुंडे असताना जादा विषय येत नव्हते, ते गेल्यावर जादा विषय आले असा सवाल केला। जे काही सभागृहामध्ये ठरलेलं होतं त्या पद्धतीनं यांनी कामकाज केलं नाही तर समिती स्थापन करायला पाहिजे होती। BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मनसे असतील, यांच्या सदस्यांना त्या समितीवर जाता आलं असतं, परंतु यांना त्या ठिकाणी स्वतः तिथे थांबायचं होतं। केवळ टक्केवारी कशी मिळेल या दृष्टिकोनातून या ठिकाणावर त्यांनी स्वतःची वर्णी लावून घेण्याचा या ठरावाच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्याला आमचा विरोध आहे। मुळामध्ये मुंडे असताना यापूर्वी कधी ज्यादा विषय आले नाही, परंतु इथे असं म्हणायला लागेल, एक आत्ता त्यांचं आम्ही अभिनंदन केलं की चांगले कलेक्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उत्तम काम केलं, या ठिकाणी सुद्धा उत्तम काम केलं पाहिजे होतं। सुदैवानं आज त्यांचा पहिली महासभा होती, या पहिले महासभेमध्ये त्यांना कळालं नसेल, परंतु ज्यादा विषय अति महत्त्वाचे असले आणि या तारीख जर का बदलत असतील तर ते ज्यादा विषय या ठिकाणी आले पाहिजेत, परंतु सतत ज्यादा विषय चुकीच्या कामाचे ज्यादा विषय आणण्याचा प्रभाग या ठिकाणी बहुमताच्या जोरावर BJP सत्ताधीश करताय त्याला आमचा विरोध आहे। नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचे घोषित केले। त्यांनी कसं बोलावं, मी कसं बोलावं हा प्रत्येकाच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यानुसार प्रत्येकजण वागत असतो। मला माझ्याबद्दल माझ्यावरती जो एकेरी शब्द प्रयोग केला किंवा माझा जो अपमान केला त्या संदर्भामध्ये मला कुठलंही भाष्य करायचं नाही। त्यासाठी जी काही लढाई आहे ती मी लढेल, ती वैयक्तिकरित्या लढेल, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटीमधला सावळा गोंधळ थांबवण्यासाठी किंवा स्मार्ट सिटीतल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा जो गोंधळ घडवून आणला त्याला माझा विरोध आहे। आणि बाकी माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले, वैयक्तिक माझ्यावरती जे शब्दप्रयोग केले गेले त्या संदर्भात या ठिकाणी मला भाष्य करायचं नाही, ती लढाई मी वेगळ्या पद्धतीने लढेल। परिवहन समिती नेमायची असताना कंपनी आली कुठून हा सवाल गुरमित बग्गा यांनी केला। ते इतिवृत्त पाहताना असं ध्यानात आलं की त्यावेळी आम्ही बस सेवेला विरोध केलेला होता,
असं असतानाही ठराव सर्वानुमते मंजूर म्हटलं होतं, म्हणून आमचा त्याला विरोध होता. ती बस सेवा महापौरांनी स्वतः रुलिंग देताना परिवहन समिती गठित करून बस सेवा चालवावी असं म्हटलेलं असताना त्या ठरावात कंपनी आली, मग ही कंपनी कुठून आली, कोणी केली, म्हणून त्याविषयीचं एक सविस्तर पत्र या इतिवृत्तामध्ये याच्यावर या विषयामध्ये दुरुस्तीसाठी किंवा विरोध करण्यासाठी आम्ही दिला होता, परंतु ते वाचून दाखवण्याची सत्तारूढ पक्षाची हिंमत झाली नाही आणि म्हणून आज त्यांनी ती सभा गुंडाळली आहे. परंतु हे विषय महत्त्वाचे आहेत, कारण जिथं परिवहन समिती गठितचा जर सभागृहाचा निर्णय असेल तर तुम्ही कंपनी कशी काय करता, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आम्ही 19 जे पत्र दिलं होतं त्याचंसुद्धा आम्ही पत्र जोडलेलं आहे की आमचा विरोध असताना आपण सर्व मताने ठराव मंजूर कसं काय म्हटला. त्यामुळे आम्ही याच्यासाठी उठलो होतो, कारण उद्या जर आम्हाला न्यायालयात जावं लागलं तर न्यायालय हे विचारणार आहे की तुम्ही याला इतिवृत्तात विरोध केला होता का, म्हणून आम्ही उठलो होतो. परंतु सत्तारूढ पक्षाने आज ती सभा गुंडाळून. या सर्व गोंधळात शिवसेनेने चुप्पी साधली, मात्र 2 नगरसेवकांमध्ये टक्केवारीच्या मुद्द्यावरून झालेली चकमक योग्य नव्हती अशी चर्चा सभागृहात सुरू होती. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.